डॉक्टर अप्पासाहेब बगले, राहुल गांधी विचारमंच, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी माझी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. आणि राहुल गांधी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक कोचर साहेब यांनी माझं कार्य पाहून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि नॅशनल इन्चार्ज सुमितजी यदुवंशी, महाराष्ट्र व गुजरात राज्याचे प्रभारी माननीय दीपक कुमार चोटिया यांनी ही निवड केलेली आहे. आणि त्या नियुक्तीचं पत्र त्यांनी मला देऊन गौरवलं आहे. आणि हे पत्र मी माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते, आमचे नेते आहेत सोलापूरचे, त्यांच्या हस्ते मी ते पत्र घेतलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातून झालेल्या निवडीबद्दल सर्व स्तरातून माझं कौतुक व त्या स्तुत्य उपक्रमाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष जे आहेत जालन्याचे माननीय ईश्वरजी मोरे साहेब यांनी सुद्धा माझं कौतुक केलेलं आहे. त्यानंतर शिंदे माननीय प्राध्यापक श्री संजय कुमार शिवशरण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. आणि त्यानंतर दुसरी अजून एक महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी प्राचार्य श्री वशिष्ठ सोनकांबळे यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. त्यांचं पत्र लवकरच त्यांना देण्यात येणार आहे.